नमस्कार मित्रांनो, मी विलास अक्षरे. आपण पाहताय आपल्या युट्यूब चॅनेल आपला विलास. खरं तर आज आपण आलेलो आहे खोरगावमध्ये. खोरगावमध्ये आल्यानंतर चव्हाण वस्ती ज्या ठिकाणी आहे, खोरगावाच्या अंतर्गत येते. तिथं दत्तात्रय चव्हाण उत्पादनाला फिटर चव्हाण म्हणून ओळखलं जातं. त्यांचा खरं तर मला फोन आला होता. ते पुण्यामध्ये आहेत आणि त्यांनी फोनवरती मला एक गोष्ट सांगितलेली. आमच्या घराच्या शेजारी एक झाड आहे, झाडापाशीच्या शेजारी एक ड्रम आहे, एक साधारण 25-30 लिटरचा, आणि त्याच्यामध्ये एक विषारी जातीचा भला मोठा नाग गेलेला आहे. घरी कोणच नाही आहे, मी पुण्याला आहे, तर तुम्ही तेवढं सहकार्य करा, त्या ठिकाणी असणाऱ्या सापाला पकडण्यासाठी जावं. तर आपण त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या एका झाडापाशी आलो आहे. आज चला तुम्हाला दाखवतो त्या बरणीमध्ये किंवा जे असणारा कॅट आहे त्यामध्ये साप गेलेला आहे. चला माझ्या समजानो, हे ते झाड आहे आणि त्यामध्ये असणारं हे केंड आहे. पण त्यांनी बघा ना, साप आतमध्ये गेला की खुटी लावली. कोणी लावली आहे खुटी? त्यांनी खुटीला खरं तर साप ह्याच्यामध्ये गेला आणि अशा रीतीनं खुटी लावली आहे. तर साप विषारी आहे का बिनविषारी आपल्याला पहिल्यांदा पाहायला लागेल. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे फोनवरती तर नाग आहे. आता नाग यामध्ये बसलेला आहे का, तर आपल्याला त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल. पावसाची देखील रिमझिम सुरू होती आहे. हा साप पकडायचा आहे, जाताना परत घरी जायचं आहे. वाटेमध्ये तर 100% पाऊस लागणारच आहे. रेड स्नेक ज्याला म्हणायचे आपण, तो काही ठिकाणी थोडा पिछाड देखील बोललो जातो. या तुम्हाला दाखव त्यामध्ये साप कसा बसला. हे पाहू शकता ह्यामध्ये त्या कडेला साप बसलेला आहे. आता आपण त्याला पहिल्यापर्यंत बाहेर काढू. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या जो ड्रम आहे, जे छोटा बॅलर आहेत ना, आपल्याला पहिल्यांदा त्याला काढायला लागेल. आणि आता निघला म्हणजे हो सर, हो सर, हो सर, त्यांनी गरजेनं ऐकून घ्या. हो सर, आले आले थोडा. हा ब्राह्मण जातीचा साप आहे, ह्याच्यामध्ये बसला होता. आता पकडलेला साप आपण याच ठिकाणी असणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये शेतीचा उपयुक्त किंवा फायदेशीर असणारा साप आहे. मी सांगितल्याप्रमाणे या सापाला रॅट्सना किंवा धामन बोललं जातं. आता पकडलेला साप आपण या ठिकाणी असणाऱ्या शेतीमध्ये सोडतो. नक्कीच मित्रांनो, या सापाचं प्रामुख्याने खाद्य पालबेडूक सरडे उंदीर खाणारा साप आहे. लोकवस्तीमध्ये असणारे बेडकीला जादा पकडून खाण्यासाठी आपल्याकडे येतील. उंदीर खाण्यासाठी साप हा आपल्या राण्याच्या कडेला किंवा लोकवस्तीमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटतो. पकडलेला साप आपण निसर्गाच्या तर सान्निध्यामध्ये सोडणारच आहे. नक्कीच आपल्याला ह्या सापाचं संपूर्ण कलर बघून घ्या, कारण असे साप आपल्या लोकवस्तीमध्ये अनेक वेळेस आपल्याला पाहायला भेटतील. आणि असे साप पाहायला भेटल्यानंतर रानामध्ये तुम्ही अनेक वेळेस घाबरता, कारण इतका मोठा साप नकळत आपल्याला अचानक दिसतो. आणि दिसल्या क्षणी आपण काय करतो की त्याला मारायचा प्रयत्न करतो. तर मारू नका, मारू नका. पकडलेला साप आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडतोय. नक्कीच आपल्याला कसा व्हिडिओ वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या सर्वांचे मनापासून थँक्यू आणि धन्यवाद, कारण तुम्ही सबस्क्राईब सर्वांनी केलेलं आहे म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला जवळपास 12,000 सबस्क्राईब होत आलेले आहेत. आणि आपल्याला लवकर 1,00,000 सबस्क्राईब आपल्या युट्यूब चॅनलला करायचं. आणि तुम्ही जर मनावरती घेतलंच ना तर आपल्या युट्यूब चॅनलला लवकरच लवकर व्हिडिओच्या पूर्ण पाहिल्यानंतर किंवा व्हिडिओ आपले जास्त शेअर केल्यानंतर 1,00,000 जास्त सबस्क्राईब आपल्या यूट्यूब चॅनलवरती होतील. आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करण्यासाठी खूप खूप मदत करा. तुम्ही सगळ्यांनी मदत केली तर लवकर आपल्या चॅनलला 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण होतील. पकडलेला साप खूप मोठा आहे आणि हेल्दी आहे. त्याने काहीतरी खाल्लेलं आहे. आता तुम्ही खाल्लेलं त्याने तर खरं तर तो पोटातला काढतो आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यांना ज्यादा डिस्टर्ब न करता आपण त्याला आता लांब सोडायचा होता. सापाची प्रजाती अशी एक तर तिला जर भीती वाटली तर तिने खाल्लेली वस्तू तिच्या पोटातील असणारी आहे ना, आता तो बाहेर टाकतोय. पण त्याला अजून आपण ज्यादा डिस्टर्ब करत नाही आहे, कारण तो भेल्यानंतर तो बाहेर काढायचा प्रयत्न करतो. हे पाहू शकता त्याने काय खाल्लं आहे हे त्याने बाहेर काढतोय. हे पाहू शकता लोक मारतात ना, मी मारून दूर काढले ना. अजून असत तीन, अजून असत तीन का तुकडे. तर मित्रांनो, खारुताईचे त्याने तब्बल 4 पिल्लं या ठिकाणी असणाऱ्या बकेटमध्ये होते आणि ते खाल्लेले आहेत.
आपल्यालाही योग्य वाटत नाहीये त्याच्या पोटामधनं काढायला, पण तो भिजल्यानंतर तो नक्कीच काढतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम.